समृद्धी महामार्गावरती काल रात्री बसचा अपघात झालेला आहे, ज्यामध्ये बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू झालेला आहे. सगळीकडे पाहणी केलेली आहे, मात्र अनेक अपघात तिथे झालेले. काय वाटतं? तुम्ही एक गोष्ट महत्वाची सांगितली की समृद्धी महामार्ग मार्गावर अनेक ॲक्सिडेंट झाले असं तुम्ही म्हणला. ही गोष्ट खरी आहे. दुर्दैवानं या महामार्गावर सातत्यानं कुठे ना कुठे अपघात होतात आणि हे अपघात गेल्या काही महिन्यात बघायला मिळतं. मध्यंतरी मी त्या भागात गेलो होतो, या रस्त्याने जावं हे मी ठरवलं, माझा रूट बदलला. आणि त्या रस्त्याने जात असताना एके ठिकाणी गाडी लोक होते म्हणून थांबवली, नाही तर कुठं लोकही भेटत नाही त्या रस्त्यात. आणि त्यांना विचारलं की तुमचा अनुभव काय, त्यांनी सांगितलं की या रस्त्याच्या संबंधीची महाराष्ट्रात फार चर्चा झाली, उदं झालं, पण आम्हाला सातत्यानं एखादा दुसरा अपघात बघायला मिळतो. आणि त्याचं कारण कदाचित हा सायंटिफिक वे याचं नियोजन केलेलं नसावं आणि त्याचा दुष्परिणाम लोक मृत्यूमुखी पडत आहेत. आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की लोक सांगत होते की एखाद दिवसा अपघात झाल्याने व्यक्ती गेली तर लोक असं म्हणतात या ॲक्सिडेंटमध्ये एक देवेंद्रवासी झाला, तो सरसा सवन हा महामार्ग करण्याच्या काळामध्ये निर्णय घेण्यात, त्याचं नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या जबाबदारीची ज्यांच्या जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत न कळत दोषी ठरवतात. माझं म्हणणं एकच आहे की काय झालं असेल ते झालं दुःखद आहे. 25-25 माणसं जातात याच्या इतकं दुःखद तिथं दुसरं नाही, हे सतत होत आहेत. आम्ही एकच गोष्ट ऐकतोय की अपघात झाला, राज्य सरकारने 5 लाख रुपये दिले. आता हे 5 लाख आणि यामधून हे प्रश्न सुटणार नाहीत. झाले आतापर्यंत ते वाईट झालं. या संदर्भात या देशामध्ये रस्ते त्याचं नियोजन या संबंधीचं ज्ञान असलेले जे अत्यंत कर्तव्यगार असे लोक आहेत त्यांची एखादी टीम तयार करावी, संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी, कुठं चूक झालेली आहे, कशामध्ये चूक झालेली आहे ती शोधून करावी. आणि या प्रकारे लोक जातात ही स्थिती आणि या प्रकारे वाढते अपघात आहेत ही स्थिती थांबवायला हातभार लावावी. 5 लाख रुपये जाहीर करून प्रश्न सुटणार नाही, याचं जी काही कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे. उपमुख्यमंत्री ने ये कहा कि साइंटिफिकली कंस्ट्रक्शन ही है, सिर्फ स्पीड जो मीट साइज करते हैं उसको हम मैन्युअली करेंगे जब तक मशीन्स नहीं लगाई जाती है. पिछली बार भी आपने वेग पे बोला था कि उसका स्पीड का जो इशू है समृद्धि महामार्ग का. नहीं, कुछ भी हो ये डिसीजन किसने लिया? गवर्नमेंट ने लिया. जिनके ऊपर जिम्मेदारी थी उन्होंने जानकारी जिनको ऐसे लोगों से सलाह लिया होगा, बिना सलाह लेके कुछ डिसीजन लिया होगा और इसकी जबरदस्ती कीमत वहाँ से
जो ट्रैफिक में जाने वाले लोगों को देनी होगी तो गवर्नमेंट की जिम्मेदारी से नजरअंदाज नहीं कर सकते। जोपर्यंत हे असे अपघात किंवा संभवत नाही किंवा त्या दुरुस्ती होत नाही तोपर्यंत महामार्गावरची वाहतूक थांबवावी का? मी एकदम ते सांगू शकत नाही, कारण मला काही त्याचं ज्ञान नाही, पण मला असं वाटतं म्हणजे माझं स्वतःच काही किलोमीटर मी प्रवास केला, कसं असतं रस्त्याने जाताना आपल्या काही खुणा धोक्यात असतात, इथं वळण आहे, इथं धर आहे, इथं झाड आहेत वगैरे वगैरे, कंटिन्युअसली एक अत्यंत सरळ असा रस्ता आणि आजूबाजूला कुठं काही नाही, अनेक ठिकाणी कदाचित या सगळ्या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्याचा काय होतो का काय अशी एक शंका काही लोकांनी बोलून दाखवली, पण मी काही त्यातला एक्सपर्ट नाही, पण यातले जे एक्सपर्ट असतील त्या एक्सपर्टचा सल्लाच घेतला पाहिजे आणि कुठं दुरुस्ती करायची शक्यता असेल तशी केली पाहिजे। MSRDC ने हा रस्ता केलाय, त्यांनी खुलासे करताना असं सातत्याने म्हटलंय की इंडियन रोड काँग्रेसचे सगळे नियम जे आहेत ते नियम पाळून हा रस्ता तयार केला गेलेला आहे, सगळी मानक पाळण्यात आलेली आहेत, खराब वाहनं किंवा चालकांचं नियमांमध्ये वाहनं न चालवणं, खराब टायर्स किंवा वाहनांची खराब अवस्था हे प्रामुख्यानं अपघातासाठी जबाबदार आहे, हे तुम्हाला पटतं का? जे MSRDC ने ज्यांनी रस्ता बांधला असं आहे की त्यांनी स्वतःचे जे काही कमतरता आहेत ते दुसरं ढकलायचा प्रयत्न केले आहे। इनफॅक्ट माझ्यामध्ये जर या देशातली इंडियन रोड काँग्रेसने याची फाळणी केली हे तुम्ही जे आत्ता म्हणलात ते खरं असेल तर जगातले चांगले एक्सपर्ट आहेत त्यांना बोलवावं, त्याची कमिटी करावी, त्याच्यामार्फत इन्व्हेस्टिगेट करावं, त्यांचं रेकमेंडेशन घ्यावं आणि काही करेक्टिव्ह मेजर्स घ्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी, कारण लोकांचे प्राण हे वाचवले।